सातारा जिल्ह्यातील नंबर एक चा 1 लाखापेक्षा जास्त सबस्क्राइबर असलेला एकमेव न्यूज चॅनल सातारा न्यूज। गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई त्यांचे बेधडक काम आणि दांडगट जनसंपर्क म्हणून राज्यभरामध्ये प्रसिद्ध आहेत, परंतु आता त्यांच्या पुढे एक पाऊल टाकत त्यांचे पुत्र यशराज देसाई यांनी एका सामान्य कुटुंबातील लग्नामध्ये जाऊन नवरदेवाला अविस्मरणीय असा धक्का दिलेला आहे। म्हणूनच सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे की बाप शेर तो बेटा सव्वा शेर। यशराज देसाई यांनी नुकतीच एका लग्न सोहळ्यास भेट दिली, मात्र या भेटीदरम्यान यशराज यांनी नवरदेवाला चक्क नोकरीची ऑर्डरच भेट म्हणून दिल्याची सुखद घटना पाटण तालुक्यातील कोयना विभागातील दुर्गम भागातील लेंढेरी या छोट्याशा गावामध्ये घडली। दरम्यान मंत्रीपुत्रांच्या या अनोख्या भेटीमुळे नवरदेवाला बायको आणि त्याचबरोबर नोकरीही मिळाल्याची चर्चा सध्या पाटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यात आणि सर्व महाराष्ट्रभर सुरू झालेली आहे। कोयना विभागातील दुर्गम भागामध्ये पाटण पासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर लेंढेरी हे छोटेसे गाव असून या गावातील झोरे कुटुंबातील जगन्नाथ झोरे या युवकाने काही दिवसापूर्वी शिवदौलत सहकारी बँकेच्या नोकरीसाठी अर्ज केलेला होता। वास्तविक शिवदौलत बँक बँकिंग क्षेत्रातील अग्रेसर आणि सातारा जिल्ह्यातील नामवंत बँक म्हणून ओळखली जाते। या बँकेमध्ये नोकरी करण्यासाठी विशेषतः शहर व परिसरातील उमेदवारांची मोठी मागणी असते। शिवदौलत सहकारी बँकेमध्ये विविध पदांच्या नोकर भरतीकरिता यशराज देसाई यांनी काही दिवसापूर्वी मुलाखती घेतलेल्या होत्या। या मुलाखती दरम्यान जगन्नाथ झोरे यांनी मुलाखत झाल्यानंतर यशराज देसाई यांनी आपल्या लग्नाची लग्न पत्रिका देऊन लग्न सोहळ्यास अगत्याने उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते। युवा नेते यशराज देसाई यांनी कोयना विभागातील लेंढेरी येथील जगन्नाथ झोरेची या युवकाची काम करण्याची प्रामाणिक जिद्द आणि उमेद आणि उच्च शिक्षितपणा याची दखल घेऊन याबाबत गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्याशी चर्चा करून त्याला शिवदौलत बँकेमध्ये क्लर्क या जागेसाठी त्याची निवड केली। जगन्नाथ झोरे याच्या विनंतीवरून लग्न सोहळ्याला उपस्थित राहत त्याला पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्याच, परंतु या शुभेच्छांसह त्याला शिवदौलत बँकेतील क्लर्क या पदावरील नोकरीबाबतची नियुक्ती पत्र देखील थेट त्याच्याच लग्न सोहळ्यात जाऊन ही अनोखी भेट दिलेली आहे। वास्तविक थेट मंत्रीपुत्र यांनीच प्रत्यक्ष येऊन ही कायमच्या नोकरीचे पत्र देणे असे उदाहरण आज राज्यामध्ये अत्यंत दुर्मिळ असताना मंत्री शंभूराज देसाई यांचे पुत्र यशराज देसाई यांनी मात्र हे दुर्मिळ उदाहरण सत्यात उतरवून दाखवलेले आहे। त्यामुळे दुर्गम भागातील एका कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा कायमचा मार्ग मोकळा झाल्याचे समाधान उपस्थितांच्या डोळ्यातील आनंदाश्रूवरून स्पष्ट झालेले आहे। आज लेंढोरी येथील उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावरील सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व कार्यकर्ते, साधारण 2 दिवसापूर्वी मागच्या आठवड्यामध्ये शिवदौलत बँकेच्या नवीन भरतीचा भरती प्रक्रियेचा कार्यक्रम सुरू झाला आणि 2 दिवसापूर्वी सर्व उमेदवारांचा इंटरव्ह्यू मी त्या ठिकाणी घेतला। त्याच्यामध्ये आपल्या गावातील तरुण आपले उमेदवार जगन्नाथ झोरे यांचा अर्ज बँकेच्या क्लार्कच्या पदासाठी त्यांनी केला होता। अतिशय चांगला इंटरव्ह्यू त्या ठिकाणी त्यांनी बँकेमध्ये दिला। त्याचबरोबर त्यांची शैक्षणिक पात्रता पाहिली तर ते एमकॉम आहेत, सीडीसीए देखील त्यांनी पूर्ण केलेलं आहे आणि बँकेत काम करण्याच्या सर्व पात्रता त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांचा इंटरव्ह्यू चालू होत असताना त्यांनी अतिशय चांगली उत्तरं दिली, जिंदादिलपणे उत्तरं दिली आणि इंटरव्ह्यू संपता संपता त्यांनी लग्नाची पत्रिका देखील त्या ठिकाणी दिली की माझं लग्न 2 दिवसांमध्ये आहे, त्यामुळे आपण लग्नाला आवर्जून यावं। इंटरव्ह्यू झाल्यानंतर काही उमेदवार आम्ही त्या ठिकाणी शॉर्टलिस्ट केले, चांगला इंटरव्ह्यू दिला, त्यांचे फार गुण चांगले होते, त्यांचं शैक्षणिक पात्रता होती आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी बँकेमध्ये आपण लवकरात लवकर हजर करून घेऊया अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी झाला। काही उमेदवार आम्ही बाजूला काढले, माननीय साहेबांशी त्या विषयावरती बोललो, माननीय साहेबांना मी सांगितलं की 2 दिवसांमध्ये त्याचं लग्न आहे तर आपण लग्नात आपल्या उद्योग समूहाच्या वतीने त्याला लग्नातच ऑर्डरची प्रत देऊन त्याचं त्या ठिकाणी आपण लग्नातच अभिनंदन करूया। साहेबही मला म्हणले की कसं करणार असला तर तुम्ही स्वतः जाऊन लग्नातच त्या ठिकाणी त्याला त्या प्रकारची ऑर्डर द्या, म्हणून त्याला आजच शिवदौलत बँकेच्या वतीने हजर होण्याची आणि सिलेक्ट झाल्याची नेमणुकीची ऑर्डर त्याच्या लग्नामध्ये त्या ठिकाणी त्याला दिलेली आहे। मी त्याचं हार्दिक अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांनी शिवदौलत बँकेमध्ये
जशा प्रकारचं अतिशय चांगलं काम बँकेचं आजपर्यंत राहिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी भर टाकावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्याला लग्नाच्या आणि नेमणुकीच्या दोन्ही पद्धतीने शुभेच्छा देतो. धन्यवाद.